माझ्या सर्व युवक मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नमस्कार आणि तुम्हा सर्वांना माझ्या तुमच्यापाशी ज्या नितांत शुभेच्छा कायमसाठी आहेत आयुष्यभरासाठी आहेत त्यांचा आज या निमित्ताने पुन्हा एकदा उल्लेख करतो शक्य आहे की तुम्ही कदाचित आवाज ओळखला असेल मी अविनाश धर्माधिकारी पुणे आकाशवाणी केंद्रावरून युवावाणी कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांशी बोलतो आहे तुम्हाला आठवत असेल आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी असेच आठवड्यातनं एकदा पंधरा मिनटांच्यासाठी भेटायचो तुम्ही सर्वजणांनी त्या भेटीला इतका उत्तम प्रतिसाद दिला की आता एप्रिल मे महिना सुरू झाल्यावर मग आम्हाला सगळ्यांनाच वाटलं की परीक्षा काही जणांच्या चालू असतील काही जणांच्या संपल्या असतील नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा तर संपल्याच संपल्या सर्वत्र अक्षरशः शेकडो शिबिरं व्यक्तिमत्व विकसनाचे कार्यक्रम यांचं एक पीक आलं आहे आणि ते समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे एक प्रकारचं अशा काळामध्ये मग वाटलं की पुन्हा एकदा आपण गप्पा माराव्यात आयुष्य घडवताना या कल्पनेविषयी आजपासून आपण आता तेरा आठवडे आपण भेटणार आहोत आणि आपल्या भेटीच्या गप्पांचा विषय अगदी साधा तो म्हणजे आपण आपलं आयुष्य कसं घडवावं ते आपण आपलं आयुष्य घडवण्यामध्ये येतं शैक्षणिक करिअरसुद्धा मग दहावी बारावी पदवी या वेगवेगळ्या पातळ्यांना आपण जेव्हा आयुष्याचा विचार करतो पुढे काय करायचं तो विचार कसा करूयात कोणती क्षेत्र आहेत म्हणजे मग थोडक्यामध्ये मी मला कसा घडवू म्हणजे याला तसं थोडंसं छापील नाव आहे व्यक्तिमत्व विकसन प्रचलित झाला ना शब्द खूप असा काही नाणी मग घासून घासून गुळगुळीत होतात आणि मला अशी अत्यंत हुशार तरुण मुलं मुली माहिती आहेत की जे व्यक्तिमत्व विकसन हे शब्द ऐकले की कान बंद करतात हे आपल्यासाठी नाही आहे या आमचं काय व्यक्तिमत्व आहेच की विकसित आम्हाला कशाला पाहिजे किंवा कदाचित या नावाखाली चालणारे अनेक उपक्रम ज्यातले अनेक चांगले पण आहेत तुमचं काम असतं तुम्ही तपासून घ्यायचे तर मग आपण कसे घडवूयात आपल्याला माझे हे शब्द सावध आहेत आपण या कार्यक्रमाला निवडलेलं शीर्षकसुद्धा मुद्दाम जाणीवपूर्वक आयुष्य घडवताना असंच निवडलेलं आहे कारण मुळातला तर मुळात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आता आपण अपन आपलं आयुष्य घडवायचं आहे पण आपण ह्याविषयी गप्पा मारणार आहोत थोड्याशा मला माहिती असलेल्या गोष्टी मी सांगणार आहे त्या सांगता सांगता अशा गोष्टी येतील की ज्यांनी तुमच्या एवढा असताना तुमच्याहून थोडा लहान असताना माझ्यावर खूप प्रभाव पडला आणि पुढे आयुष्यामध्ये यश अपयश त्याचे चढउतार सुखदुःख यांच्याशी टक्कर घेताना आपल्या क्षेत्रात काम करताना मला ह्या गोष्टींनी बळ दिलं खूप तर आकाशवाणीच्या माध्यमातून हे जे बळ मला मिळालं ते मी प्रयत्न करणार आहे की गप्पा मारत तुम्हा सर्वांच्यापर्यंत पोचवावं म्हणून आपण म्हणतो आहोत आयुष्य घडवताना मग म्हणतो आहोत की आता दहावी झाली माझी आता बारावी झाली किंवा आता पदवीची परीक्षा झाली आता काय करू पुढे त्या काय करू पुढेला असाच एक छापील शब्द आहे तो म्हणजे करिअर पण करिअरला मराठीमध्ये एक फार छान शब्द आहे बरं का बोली भाषेमध्ये सहज अनेक शब्द रूढ होतात आणि ती चांगलीच गोष्ट आहे एखादी भाषा वाढती आहे का नाही तिची शक्ती नवे नवे शब्द पचवून घेत त्यांचं मराठीकरण करत समृद्ध होण्याची शक्ती आहे का नाही तर मराठीची तशी आहे आपण मराठीमध्ये करिअर हा शब्द स्वीकारलाच आहे पण आणखी मुळातल्या अस्सल मराठीत याला एक फार छान शब्द आहे मला असं वाटतं की तो तर शब्द नुसत्या करिअर ह्या शब्दापेक्षाही जास्त चांगला आहे तो शब्द आहे जीवनक्रम जीवनक्रम नाही म्हणलं तरी करिअर या शब्दामध्ये येतो मुख्यतः कदाचित शैक्षणिक करिअर कुठल्या कॉलेजला जाऊ कुठल्या साईडला जाऊ आर्ट्स का सायन्स का कॉमर्स सायन्सला गेलो तर मेडिकल का इंजिनिअरिंग त्यामध्ये सुद्धा रेडिओलॉजी का सर्जरी का मेडिसिन का सायकियाट्री गायनिया कोणती ब्रँच घेऊ का मेडिकलची एम बी बी एस न मिळाल्यास होमिओपॅथीला जाऊ का आयुर्वेदला जाऊ का इंजिनिअरिंगचं असंच आहे ब्रँच कोणती घेऊ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेम्यू टेलिकम्युनिकेशन का इन्स्ट्रुमेंटेशन घेऊ का इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग घेऊ का मेटलर्जी घेऊ का शेकडो पर्याय आहेत करिअर यात हे येतं कॉमर्सला गेलो तर काय करू बारावीमध्ये मग मी सी ए एंट्रन्स देऊ का पुढे कंपनी सेक्रेटरी करू का आय सी डब्ल्यू ए करू का किंवा बी कॉम झालो आणि तर त्यानंतर पुन्हा एंट्रन्स देऊ का किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा हल्ली खूप पौप पॉप्युलर होत चाललेत डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ डिप्लोमा इन लेबर लॉज आणि विशेषतः आता जगातल्या अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतर इंटरनॅशनल लॉ या विषयाला महत्त्व येत चाललेलं आहे मग नंतर ह्यातलं काही करू का का बी कॉमनंतर एम बी ए करू समजा मला काही कारणाने दहावीमध्ये नंतर सायन्स अथवा कॉमर्सला प्रवेश मिळाला नाही किंवा माझ्या इच्छेने आर्ट्सला जाऊ का मग त्या आर्ट्समध्ये काय मराठी साहित्य विषय घेऊ का, का राज्यशास्त्र घेऊ सायकॉलॉजी घेऊ अर्थशास्त्र घेऊ हजारो प्रश्न आपल्या मनात आहेत जीवनक्रमपेक्षा करिअर ह्या शब्दात हे प्रश्न येतात आणि आपण आपल्या तेरा भागांच्या गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमात या भागांवरही समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहोतच की हा निर्णय कसा घ्यावा स्वतःविषयीचा विचार कसा करावा आपण आत्ता रूढ अर्थाने कदाचित समाज पद्धती शिक्षण पद्धती हे शक्य आहे की पालकसुद्धा आसपासचे आपल्या समवयीन मित्रमैत्रिणीसुद्धा हे सगळे म्हणतात की उत्तम करिअर म्हणजे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग त्यामुळे त्याचा अर्थ दहावीनंतर सायन्सला जा बारावीमध्ये दिवसरात्र कोचिंग क्लासेस लाव पी सी बी पी सी एम एकदा का बारावीचे मार्क पंच्याण्णव शहाण्णव साडे शहाण्णव शहा नाईंटी शार्न, सिक्स पॉईंट सिक्स नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स 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 बार एवढे मार्क एकदा मिळाले की आम्ही म्हणत आलो की घोड राजापूरच्या गंगेत नाहीलं मेडिकल इंजिनिअरिंगला जाणं चांगलंच पण ते च करिअर आहे का बुद्धिमत्ता का कशी ओळखायची कॉमर्स हे करिअर आहे का नाही आर्ट्स हे करिअर आहे का नाही पदार्थ उत्तम करणे गाता येणे अभिनय चांगला करता येणे बोलता येणे संसार चांगला चालवता येणे प्रशासन करता येणे चांगला झाडू मारता येणे शेती करता येणे पत्रकार उत्तम होणे म्हणजे करिअरला स्काय इज द लिमिट नॉट इवन स्काय इज द लिमिट पण आपण विचार करतो जीवनाचा जीवनक्रमाचा करिअरचा त्यामुळे दहावीनंतर काय करू बारावीनंतर काय करू हे वाट आहे का ही वाट आहे का या दारावर ठोठावू का आपण ते समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत पण करिअरला मराठीमध्ये मुद्दाम मनापासून जीवनक्रम हा शब्द वापरताना आपल्या मनात आहे त्याहून मोठी कल्पना एकतर शिक्षणक्रम आहे त्यामध्ये कोर्स कोणता करू ज्या कोर्समुळे पुढे मला आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्यासुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहता येईल प्रामाणिक कष्टाने कमावलेल्या पैशाच्या आधारावर सुद्धा पण मला चांगलं जीवन जगता येईल आणि आपण तेरा भागात त्या ते गप्पा मारणार आहोत मागचा कार्यक्रम जे ऐकत होता त्यांना माहिती आहे की आपल्या दृष्टीने ह्याच्यात मोलाचं आहे असं जीवन मी जगत असताना हा माझ्याभोवतीचा समाज हा माझा देश हे विश्व अधिक चांगलं करायला मी माझ्या परीने काय करू शकेन ते निवडलेल्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत होऊन त्या क्षेत्राद्वारेच ज्यांना शब्द आवडेल तो शब्द आहे माझा शब्द आहे तो देशभक्ती असा देशभक्त कसा होऊ म्हणजे निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तमता आणि प्रतिभा कशी गाठू ते क्षेत्र कसं निवडायचं तर मग ते नुसती दुसऱ्यांशी तुलना करून नाही तर स्वतःला ओळखून ज्याचं बायोलॉजी चांगलं आहे त्यांनी जरूर मेडिकलला जावं ज्याचं मॅथमॅटिक्स फिजिक्स चांगला आहे त्यांनी जरूर इंजिनियरिंगला जावं आणि ती चांगली करिअर आहेतच पण केवळ ती चांगली नाहीत किंवा मला ते जमलं नाही म्हणून मी प्युअर सायन्समधली पदवी घेतो आहे किंवा दहावीमध्ये सायन्सलाही प्रवेश एवढे मार्क नव्हते म्हणून आता कॉमर्सला घेतो आहे किंवा तेवढेही नाहीत तर काय जाऊ दे मग आता आर्ट्सला घेतो तर आपण जरा या मूळ जी गृहित तत्व आहेत काही दुर्दैवानी शिक्षण पद्धतीमागची आपल्या विचारामागची घरात जी नाही म्हणलं तरी पालक इतर नातेवाईक समवयीन मित्रमैत्रिणी जमल्यावर चर्चा होते त्याची आपण चर्चा करणार आहोत उत्तरं शोधणार आहोत आणि या सगळ्याच्या आधारे आपला निर्णय कसा घ्यायचा हे आपण शोधणार आहोत म्हणून आपण त्याला म्हणलं आयुष्य घडवताना पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता आहे का हो। दहावी बारावीला बोर्डात यावं का नाही यावं यावं पण समजा मी दहावी बारावीला बोर्डात नाही आलो का आकाश कोसळलं का माझं करिअर कसं घडवू आयुष्य घडवताना म्हणजे हे मुळात जाऊन समजावून घेणे आयुष्य घडवताना म्हणजे आपल्या अंतकरणात डोकावून पाहून दुसऱ्याशी तुलना करून नाही तिसरा म्हणतो मन म्हणून नाही चौथ्याने सांगितलं म्हणून नाही समाजात अमुक कल्पना रूढ आहे म्हणून नाही मी कोण आहे आपण ह्याला नाव दिलं आहे स्वतःची ओळख म्हणून तो शब्द आहे जीवनक्रम म्हणून आपल्या कार्यक्रमाचा शीर्षक आहे आयुष्य घडवताना कारण की त्या जीवनक्रम हा शब्द वापरला की खरं म्हणजे त्याच्यात खरोखर येतं की मी उठतो किती वाजता दात घासण्यापासून मी काय करतो डोक्यामध्ये काय चालू असतं माझ्या दिनक्रमामध्ये व्यायाम आहे का हो माझ्या दिनक्रमामध्ये उत्तम समतोल असा फिटनेस स्टॅमिना छान घडवणारा भो आहार आहे का माझ्या दिनक्रमामध्ये योग प्रार्थना आसन प्राणायाम ध्यानधारणा हा जो जगाचा आज अनमोल ठेवा आहे आणि तुम्ही आम्ही आहे की करंटेसारखे वागतो काही वेळा जगाला कळत चाललं आहे आम्हाला नाही कळत तर मग माझ्या दिनक्रमात हे आहे का मग मी जे भगवद्गीतेत म्हणलंय शनै शनै रुपरमेत म्हणजे कणाकणानी न थकता न दमता माझ्या आयुष्याची साधना करत एक चांगला साधक होणे माझ्या आयुष्याची तपश्चर्या तुमच्या माझ्या गप्पांचा विषय आहे की आपल्या आयुष्याची तपश्चर्या ही अशी कशी करूयात म्हणून आयुष्य घडवताना पण ते आपण घडवताना का आपलं आयुष्य परिस्थिती घडवेल काय आपल्याला आईवडिलांनी इथपर्यंत आणून सोडलं वय वर्ष सोळा सतरा अठरा मग आता आपल्याला आईवडिलांच्याच पदराड लपत आयुष्य काढायचं का वडिलांच्याबद्दलची कृतज्ञता समाजाबद्दलची गुरूंबद्दलची कृतज्ञता मनात बाळगत पण म्हणायचं की तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणून सोडलंत आम्ही कृतज्ञ होत इथून पुढे आयुष्य आम्ही घडवू का प्रवाह पतित मला खात्री आहे की तुम्ही अनेकजणं इंग्लिश गाणी ऐकत असाल मी ऐकतो मला ॲलर्जी नाही आपल्याला कशाचीच अॅलर्जी नाही जे अनितीचं नाही वाईट नाही पापातून नाही शोषणातून नाही अशा कशाचीच ॲलर्जी बाळगायचं कारण नाही त्यामुळे काही संगीताचे चॅनल त्यावरची गाणी माझं आवडतं गाणं आहे डॉक्टर एल्बानचं इट्स माय लाईफ इट्स माय लाईफ असं गाणं आहे छान रिदम आहे मला कायम वाटत आलं की ज्याच्या अंगात गरम रक्त आहे त्याला हात चालू झाला की नाचावं असं वाटलंच पाहिजे उत्स्फूर्तपणे नाचावंसं वाटणं हे पण तारुण्याचं एक लक्षण आहे मला फक्त प्रश्न पडतो की आपलं लक्ष नुसतं रिदमकडे राहतं झिंग आणणाऱ्या म्युझिककडे राहतं का डॉक्टर अल्बान जे म्हणतोय इट्स माय लाईफ इट्स माय लाईफ अरे हे माझं आयुष्य आहे म्हणजे ते मी घडवायचं आहे आत डोकावून पाहिजे ओळखायचं आहे मग तपश्चर्या करायची त्या तपश्चर्याला नाचण्याची ॲलर्जी नाही व्यायाम जिम्नॅशियम योग कुठलंही करिअर आर्ट सायन्स कॉमर्स जीवनाच्या ज्या क्षेत्रात जाऊ मुद्दा हा आहे की कुठल्या क्षेत्रात उत्तमता गाठायची माझ्यापाशी क्षमता आहे हे ओळखायचं ते ओळखलं की ती क्षमता घडवायची आणि मग त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये आपण जर उत्तम आणि प्रतिभावंत असलो तर आमचा त्याला शब्द आहे की आपण देशभक्तच आहोत तेव्हा भारतापुरतं खरं तर बोलायचं सहा देश शंभर कोटी एकशे पाच कोटी सर्वच्या सर्व देशभक्तांचा झाला पाहिजे आजच्या कार्यक्रमात एवढ्या वेळा तुम्हाला काळजी वाटणं चालू झालं असेल की अरे एवढा वेळ झाला अजून गोष्ट कशी आली नाही कारण एक गोष्ट लागते पहिल्या आपल्या ह्या कार्यक्रमातली ही एक महान गोष्ट एक आठ नऊ वर्षाचा मुलगा दरिद्री अठरा विश्व दारिद्र्य गुर चारायला वडिलांच्या बरोबर जायचा आणि वडील नाशिक जिल्ह्याच्या एका गावामध्ये अक्षरशः लंगोटी नेसून राहायचे कशी बशी जिरायती दोन एकराची जमीन असेल पण त्यांचं गाव होतं एका संस्थानाच्या क्षेत्रात संस्थानाचा राजा पडला होता आजारी त्याला नव्हता वारस त्याच्या राजवैद्याने सांगितलं महाराज आपला अंतकाळ जवळ आलाय निर्वानिरव निर्वा निर्व करा अशा वेळेला काय करायचं तर वारस शोधा कुठून शोधायचा मग राजाला मुलगा नसेल तर दत्तक घेण्याची पद्धत होती आणि कोणीतरी सांगितलं की अरे आपल्या घराण्याची पूर्वी एक शाखा ही पानिपतच्या लढाईमध्ये लढली त्यात काही जणं मारले गेले जे जगले वाचले ते येऊन त्या नाशिक जिल्ह्याच्या एका गावात आहेत हा जो श्रीमंत संस्थांचा राजा होता त्याने नाशिक जिल्ह्याच्या कलेक्टरला फरमान पाठवलं की जा त्या, त्या गावामध्ये हे आमच्या घराण्याचे आहेत का शोधा त्यात जर तरुण मुलं असली वय वर्ष आठ दहा बारा त्यांना माझ्या दरबारात घेऊन या मला त्यांची परीक्षा घ्यायची कलेक्टर गेला गाव शोधून काढलं आणि जो लंगोटी बांधून राहणारा डोक्याला पागोटं नेसून हातात दंडुका घेऊन गुरं राखणारा बाप त्याच्याबरोबरचं आठ वर्षाचं पोरग अचानक त्यांना फरमान आलं की राजाच्या दरबारात जायचं गेले डोळे दिपून गेले असेल छाती दडपून घेतली असेल कालपर्यंत मातीला तडे गेलेली जमीन पाहायची सवय एकदम येऊन राजाच्या दरबारचा भव्य श्रीमंती थाट तीन मुलं होती ज्या मुलाची मी गोष्ट सांगतोय तो मधला होता थोरल्या आणि धाकट्या मुलाला विचारलं दिवाणजी प्रधानजी सेनापती कारभारी मुनिमजी यांनी की काय बाळ इथे कशाला आलास या दोघांनी बाकीच्यांनी उत्तर दिलं कोण जणू कोण जणू म्हणजे मला काय माहीत ज्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय त्यांनी उत्तर दिलं राजा व्हायला आलो त्याच मुलाला निवडलं आणि आज आपण त्यांना ओळखतो बडोद्याचे सुप्रसिद्ध संस्थानिक सयाजी महाराज गायकवाड ज्यांनी राजा व्हायला आलो या जिद्दीने जगायला सुरुवात केली ज्यांनी इतरांच्यामधला राजा शोधला बाबासाहेब आंबेडकरांच्यातला राजा योगी अरविंदांच्यातला राजा लोकमान्य टिळकांच्यातला राजा आणि हा रयतेचा राजा ह्या सर्वांच्या पाठीशी उभा राहिला त्यांनी जीवनाला उत्तर दिलं राजा व्हायला आलो जीवन आपल्यालासुद्धा प्रश्न विचारतं काय बाळ इथे कशाला आलास इथे कशाला आलास म्हणजे या शाळेत कशाला आला या कॉलेजमध्ये कशाला, कशाला आला आर्ट्सला कशाला आला कॉमर्सला कशाला आला अमुक जॉबमध्ये कशाला आला आपण सर्वसाधारणपणे उत्तर देतो कोण जणू आपल्याला उरलेल्या भागात गोष्टी ऐकत राजा व्हायला आलो हे उत्तर कसं द्यायचं हे शिकायचंय त्यासाठी भेटूयात याच वेळी याच जागी त्यावेळेपर्यंत आणि कायमच माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच